1964 च्या सव्वालामध्ये मेट्रो ट्रेन ही विजेवर चालते. मेट्रो ट्रेनला एकच पायलट असतो आणि दोन इंजिन असतात. मेट्रो ट्रेन जेव्हा अगोदरच्या पुढच्या स्टेशनला पोहोचते तेव्हा तोच पायलट उतरून मागच्या इंजिन मध्ये येतो आणि पुढच्या स्टेशनला नेतो. मेट्रो ट्रेनला स्वतःची कारशेड असते. कारशेड म्हणजे गॅरेज सारखं, म्हणजे काही दुरुस्ती असली वगैरे करण्यासाठीची जागा असते ती, तर त्याला कारशेड म्हणतात. तर मेट्रो ही त्या गावाला पोहोचल्यानंतर कारशेड मध्ये जाते आणि तिथून परत ती दुसऱ्या स्टेशनला जाते. त्याचप्रमाणे आपण ऐकलं की मेट्रो ट्रेन ही फक्त 1500 प्रवासी प्रवास करू शकतात, म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की मेट्रो ट्रेन ही फार छोटी असते, लहान असते, म्हणजेच काय फक्त 4 डब्यांची असते. तर या मेट्रो ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर मेट्रो ट्रेनचे हे डबे सगळे याचे आहे, स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याचप्रमाणे मेट्रो ट्रेनचे दरवाजे हे आपआप उघडतात आणि आपआप बंद होतात, बंद मात्र ते पायलटला करावे लागतात. त्याचप्रमाणे मेट्रोचे डबे जे आहेत ते पूर्ण वातानुकूलित म्हणजे एसीचे आहेत. आणि तसेच याच्यावरती स्टेशनवर मेट्रोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पण लावलेले असतात. तसेच या मेट्रो ट्रेन मध्ये या पायलटला एक स्वतंत्र कॅबिन दिलेली असते. कॅबिन म्हणजे काय, जिथे मेट्रोचे सगळे मशीन असतात, बटन वगैरे असतात, म्हणजे हे चालवण्याचे सगळे मशीन तिथे असतात, ते कॅबिन हे एकट्या पायलटसाठी स्वतंत्र दिलेलं असतं. जर एखादी वेळेस मेट्रोमध्ये काही बिघाड झाला, काही ती यंत्रणा खराब झाली, तर ते दुरुस्ती कशी करायची किंवा त्यावर काय हे आहे, तर त्याबाबतचं प्रशिक्षण सुद्धा मेट्रो पायलटला दिलेलं असतं. तसं मेट्रो ट्रेन जी ही जी आहे ती म्हणजे सकाळच्या 5:30 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ही कंटिन्यू मेट्रो ही चालू असते. तसेच या मेट्रो ट्रेन मध्ये आपण जसं इतर ट्रेन मध्ये किंवा रेल्वेने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण आधी सर्वात आधी काय करतो, तिकीट विंडोला जातो त्यापैकी आणि मग तिथे तिकीट काढतो. पण मात्र इथं मेट्रोचं तिकीट न मिळता टोकन, मग ते टोकन म्हणजेच काय, मेट्रोचं तिकीट आहे. आणि मग हे टोकन घेतल्यानंतरच आपल्याला मेट्रोमध्ये किंवा त्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळतो. आता मेट्रोमध्ये जे प्रवास करताना आपल्याला रोज रोज तिकीट विंडोला जा, तिकीट काढा, आणि आपल्याला माहिती आहे की या मोठ्या मोठ्या पुणे मुंबई यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये खूप धावपळीचं जीवन असतं. मग माणसांना तेवढा वेळच नसतो की तिकीट विंडोला जाऊन तिकीट काढा, उभं राहा आणि इतका. मग ते काय करतात की डायरेक्ट प्रीपेड कार्ड घेतात. मग 1 महिन्याचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं असं ते प्रीपेड कार्ड घेत असतात. जसं काही आपल्याकडे खेड्यातले जे विद्यार्थी असतात ते खेड्यातून शहराकडे जेव्हा शिक्षणासाठी अपडाऊन करतात मग ते बसचं पास काढतात, माहिती ना पास, मग त्या पास सारखंच हे प्रीपेड. प्रीपेड म्हणजेच काय, तर प्री म्हणजे अगोदर आणि पेड म्हणजे पैसे. अगोदर पैसे भरल्याचं जे कार्ड असतं ते म्हणजे प्रीपेड कार्ड. मग ते प्रीपेड कार्ड टाकलं तरच, जे ते त्यामध्ये टाकलं तरच आपल्याला प्रवास हा करता येऊ शकतो. आणि जे टोकन जे आहे ते टोकन टाकल्यानंतर मेट्रोचे प्लॅटफॉर्म हे प्लॅटफॉर्मचे दरवाजे उघडतात आणि मगच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो आणि मेट्रोचे दरवाजे उघडतात. म्हणजेच काय, तर ही मेट्रो एकदम सुखसोयींनी बनलेली आहे. या मेट्रोमध्ये विना तिकीट कोणीही प्रवास करू शकत नाही. त्याचप्रमाणे या मेट्रोमुळे खूपच प्रवास जो आहे तो खूप आनंददायी, सुखकर आणि कमी वेळेचा झालेला आहे. वेळेची खूप बचत होते. ही एक आपल्यासाठी आनंदाची आणि सुखकर अशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मेट्रो ट्रेन ही आपल्या भारतासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे.